नमस्कार फ्रेंड्स, कविता एस के रेसिपीज इन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण एक इन्स्टंट तयार होणारी इडली पाहूयात। बघा किती जाळीदार आणि मऊ लुसलुशीत झाली आहे, मस्त पाहून लक्षात येत असेल तुम्हाला। खूपच सुंदर होते, चवीला पण खूप मस्त होते ही इडली। त्यासाठी मी 1.5 वाटी रवा वापरणार आहे आणि हा मोठा जाड रवा आहे आणि 1 वाटी भरून दही घेतलेलं आहे, फ्रेश दही घेतले मी। दह्याऐवजी तुम्ही ताकसुद्धा वापरू शकता। बाउलमध्ये आता मी रवा टाकून घेते 1.5 वाटी आणि त्यामध्ये लगेच दही पण टाकते। दह्याऐवजी ताकसुद्धा वापरू शकता। आणि 1 चमचाभर मीठ घातले आणि 1 वाटीभर पाणी घालते अगोदर। लागेल तसं पाणी ॲड करायचं आहे, लागेल तसं वापरू शकता, कारण की जाड रवा असल्यामुळे पाणी थोडंसं जास्त लागणार आहे। ह्याला चांगलं मिक्स करून घेते मी। आपण कधी कधी डाळ आणि तांदूळ भिजवायला विसरतो आणि मुलांना तर इडली खायची असते, तेव्हा तुम्ही अशा प्रकारची झटपट तयार होणारी इडली तुम्ही मुलांना बनवून द्या। ओळखूसुद्धा येणार नाही की ही रव्यापासून बनवली म्हणून। खूपच चविष्ट होते, एकदम दही वापरल्यामुळे आपण खूप चवीला छान लागते। ह्याला छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे मी। 1/2 मिनिटभर छान असं हलवून घ्यायचं आहे आणि याचं टेक्स्चर बघा असं प्रकारचं ठेवलेलं आहे मी। एवढं पाणी घालून हे एवढं घट्ट पाहिजे आपल्याला बॅटर, खूप पातळ करायचं नाही। याला मी आता झाकण लावून ठेवून देते, जसा वेळात असेल तसं ठेवू शकता। माझ्याकडे वेळ होता म्हणून मी ह्याला 15-20 मिनटं ठेवलेलं आहे। 10 मिनटातसुद्धा तुम्ही इडली बनवायला घेऊ शकता। 1-20 मिनटानंतर हे असं छान फुगलेलं आहे दह्यामध्ये। आणि याच्यामध्ये मी आता 1/2 चमचा खायचा सोडा घातलेला आहे। तुम्हाला सोडा आवडत नसेल तर तुम्ही इनोची पुडी घाला, खूपच मस्त होईल इडली इनोची पुडी घातल्यावर, ग्रीन कलरची। मी इनो पुडीऐवजी सोडा घातलेला आहे, सोड्याने पण खूप मस्त होते फुगून। मी ह्या सोड्याला छान मिक्स करून घेतले आणि आता इडली बनवायला घेऊयात आपण। सोडा छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे आणि मी हे इडली पात्र घेतलेलं आहे, याला आता तेल लावून घेते मी छानपैकी। सगळीकडे हाताने चांगलं तेल लावून घ्यायचं, म्हणजे इडली चिटकणार नाही आपली। आणि मी आता हे बॅटर तयार केलेलं याच्यामध्ये घालते। खूप भरून टाकायचं नाही, थोडंसं कमीच टाकायचं, कारण की आपली इडली फुगणार आहे मस्त। मी सगळ्या पात्रांमध्ये टाकून घेते हे बॅटर तेल लावून। आणि मी गॅसवरती पाणी ठेवलं होतं थोडंसं, 1 ग्लासभर पाणी टाकून हे पात्र ठेवलं होतं। आता याच्यामध्ये हे इडलीचे पात्र ठेवून घेते मी। आणि आता ह्याला झाकण लावून 15 मिनटं तरी मीडियम गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे। आणि 15 मिनटानंतर मी आता ह्याला काढून चेक करते झाली का ते। इडली अगोदर चेक करू शकता तुम्ही, एखाद्या वेळेस काढून पाहू शकता। पण आपली इडली तयार झालेली आहे, त्यासाठी मी एक काडी टाकून बघते। बघा काहीच लागत नाही आहे काडीला, म्हणजे इडली तयार झालेली आहे। मी आता गॅस बंद करते आणि ही इडली खाली काढून घेऊन थंड करून घेते। थंड झाल्याशिवाय काढू नका, कारण की चिटकून बसण्याची शक्यता असते, त्यामुळे बरोबर निघत नाही गरम काढल्यावर। थंड झाल्यावरच काढूया आपण ही। अशा प्रकारे मी काढून वेगळी वेगळी ठेवलेली होती, आता थंड झालेली आहे आणि बघा किती मस्त निघत आहे थंड झाल्यामुळे, खूप लवकर निघून येते। आणि बघा किती सुंदर झालेली आहे, ओळखूसुद्धा येणार नाही की रव्यापासून बनवली म्हणून। चवीला पण खूपच मस्त लागते फ्रेंड्स ही इडली। तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुमची पण इडली कशी झाली आहे ते। नक्कीच बिघडणार नाही तुम्ही अशा प्रकारे जर केलात तर, खूपच चविष्ट पण होईल। आणि तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीबरोबर किंवा सांबारबरोबर ही इडली खाऊ शकता। फ्रेंड्स, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओ शेअर करा, रेसिपीला लाईक करा फ्रेंड्स। आणि भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत बाय।